हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. फायनली 3 महिन्यानंतर टाईम मिळाला आहे की आपण कुठे फिरायला जाणार आहोत, कारण अख्खा समर्समध्ये जास्ती काही आपण गेलो नाही. एक ट्रिप केलेली खरी, बट समोर आपल्याला यु नो व्हिडिओ एडिट करायला वगैरे जास्ती काही टाईम मिळाला नाही 3 महिन्यामध्ये. अँड सो या पावसाळ्याचा सीझन आहे आणि आपण आज जाणार आहोत देवकुंडला. माझ्या घरापासून देवकुंड आहे अराउंड 100 किलोमीटर्स. सो आता आपण 5 वाजता निघणार आणि एक मीटअप पॉईंटला पोचू आपण. तिकडे सगळे ऑफिसचे कलीग जॉईन होतीलच. आणि एकदा पोचल्यानंतर 5 किलोमीटरचा ट्रेक आहे. सो ते कम्प्लीट करून आपण अराउंड 9 वाजेपर्यंत एक्झॅक्ट धबधब्याच्या डेस्टिनेशनला पोचूच. सो या, लेट्स सी यू ॲट द लोकेशन. टिल दॅन, सो गाईज आपण आता निघत आहोत. आपली बाईक रेडी आहे अँड आज आपला पिलियन आहे कल्पक. सो लेट्स गो टू द मीटिंग पॉईंट, जिकडे अजून 4-5 जण आहेत ते वाट बघतात आहे. सो लेट्स मूव इन. सो गाईज आपण आता आपल्या मीटिंग पॉईंटला पोचलो आहे, शिवाजी चौकात. सो आता आपले बाकीचे पण मित्र, रायडिंग मित्र येणारच आहेत. सो आपण त्यांना भेटूया अँड दॅन वील मूव अहेड. सो गाईज आपला ग्रुप आलेला आहे इकडे. हो ऑन टाइम, एवढा छोटा कसा. सो 2 जण लेट झाले आहेत, तरी पण आपण पुढे टाईम कॉम्पेन्सेट करू. सो वी आर लिव्हिंग राईट नाव, पुढे भेटूया. आपण पाहत आहोत खूप पाऊस आहे इकडे, भयानक पाऊस आहे. आणि आपला समोर जो आहे तो एक हेवी रायडर चालले आहे, लदाख ट्रिप सारखे त्यांनी माउंट केले आहे पॅनियर. गाव टू गाव लदाख ट्रिप माउंट लागलेला आहे आपल्याला आता. आणि राईट साईडचा जर तुम्ही बघाल तर आपल्या राईट साईडला भरपूर खानपान मस्त मस्त असा पाणी आहे. ही कोणती आहे? भूटान नाही, काय मुळशी लेक आहे बाजूला. आणि आपण आहोत कामिनी घाटामध्ये आणि असा वळणदार रस्ता आहे छानसा आणि उंचीन असा पाऊस पडत आहे. मी ते रेनकोट नाही घातली आहे त्यामुळे आम्ही गर्दी ओली झालेली आहे इकडे. मस्त पाऊस आता खाली सरकत चाललेला आहे आणि पाऊस माझ्या अंतरवस्त्रामध्ये शिजू लागलं आहे आता पावसाचं पाणी. हा आपला पहिला भदभदा आहे. आपण पहिल्या भदभद्यावर पोहोचलो आहे. कामिनीला जाताना असे भरपूर भदभदे लागतील जे भदभदावून वाहत राहतात. ओ हो, खाली बघ खाली बघ. या भदभद्याच्या काठानी काठांनी आपण जायचं. लेफ्ट साईडला ते थांबले. कशाबद्दल थांबले? थँक्यू. ओ गॉड, ये हमारे फॅन्स गए यहाँ पे.
सो आम्ही आता थोडासा ब्रेक घेतला आहे. अरे श्री सर कुठे अशी ऐकली आणि कंटिन्युअस दीड तास दोन तास राईड केल्यानंतर थोडासा शॉर्ट ब्रेक आणि आम्ही इथे रिग्रुप झालोय. मग अशी संकेत आणि बाकीचे लोक मागे होते. सो सगळ्यांनी कव्हरअप केलंय आणि आता इथली पुढची जर्नी आम्ही एकत्र करणार आहोत. चल आम्ही इथे पायथ्याशी पोहोचलेलो आहे. इथून आपली ट्रेक चालू होणार आहे. सो तुम्ही पाहू शकता इथे पार्किंग आहे अँड सो आम्ही इथे बाईक्स वगैरे पार्क केले आहे. ही आपली बाईक. सो इथून पुढे अराउंड 5 किलोमीटर्स ट्रेक आहे आणि आम्ही इथे पहिले ब्रेकफास्ट वगैरे करू. सो ह्याच्यानंतर वरती जाऊ. सो टिल देन लेट्स सी पुढचा नंबर. मी हे जंगलातलं सुंदर आणि शांत वातावरण रोजच्या धकाधकीतून आपण जे असे निसर्गरम्य वातावरणात येतो. डीसीआर रिलीज करायचा पडला तर आपल्याला मनाला कसं थंडावा वाटतो. आणि हा खाली आपण पाहू शकता वाहता झरा. मगर पण दिसेल तुम्हाला बरोबर बघा. सो फायनली आपण आलो आहेत देवकुंडला अँड तुम्ही बघू शकता मस्त ब्रिज.
मित्रांनो, दॅट्स इट, दॅट वॉज द हाईप. आम्ही रिटर्न जर्नी चालू केलेली आहे अँड वी बी सून हेडिंग टू अवर पार्किंग बेस. विल टेक सम टाईम जो बट तिकडे पोचल्यावर एकदा आपण जे आहे ते सरळ लंच वगैरे करू आणि अक्षरशः पूर्ण ओले चिंब झालेले आहे आम्ही. जेवढे ड्राय क्लॉथ होते ते पण सगळे वेट झालेले आहे. आता ऑन दी वे राईडमध्ये आपण जे पण आहे ते ट्राय आउट करणार आहोत. सो या सी यू सून आहे.